नमस्कार। आजची रेसिपी तुम्हाला माहितच आहे, बटाट्याचा किस बनवणार आहे आपण। तो पांढरा शुभ्र आणि एकदम कुरकुरीत कसा बनवायचा हे बघा खास ट्रिक सहित। त्यासाठी सर्वप्रथम 1 किलो बटाट्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने। बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि पाण्यामध्ये एक खडा तुरटीचा टाकलेला आहे। अशा पद्धतीने सर्व बटाट्यांच्या साली काढून घेणार आहे। आता ही वेफर्सची मशीन आहे बघा, यामध्ये इकडून बटाट्याचा किस तयार होतो। अशा पद्धतीने थोडेसे दाब देऊन बटाट्याचा किस तयार करून घ्यायचा आहे। बटाटा किसत असताना थोडासा जास्त दाब देऊन किसून घ्यायचे आहे, म्हणजे बटाट्याचा किस लांब सडक आणि जाडसर असा पडतो। अशा पद्धतीने सर्व बटाट्यांचा किस करून घेणार आहे। बघा, बटाट्याचा किस करून झालेला आहे। आता हा किस वाफवून घ्यायचा आहे। एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे, त्यामध्ये 2 चमचे मीठ घालून ते उकळून घ्यायचे आहे आणि 1 तुरटीचा खडा टाकायचा आहे। पाण्याला छान उकळी आली की गॅस बंद करायचा आणि हा बटाट्याचा किस या पाण्यामध्ये घालायचा आहे। आणि अशा पद्धतीने तो परतून घ्यायचा आहे। पाणी घेताना किस बुडेल एवढेच पाणी घ्या आणि झाकण ठेवून 5 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे। बघा, 5 मिनिटानंतर किस आपल्याला पाहिजे तसा शिजलेला आहे। पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाहीतर तुकडे पडण्याची शक्यता असते। यातील पाणी काढून घेऊया, तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबा। अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी निथळवून घ्यायचे आहे आणि उन्हामध्ये एखाद्या कपड्यावर स्वच्छ पसरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। बघा, अशा पद्धतीने उन्हामध्ये 1 तासभर वाळल्यानंतर एखाद्या काटचमच्याने परत ते सुट्टे सुट्टे करायचे आहे, कारण हे एकमेकाला चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे। एका एका तासांनी हे असे सुट्टे करून घ्यायचे आहेत पूर्ण सुखेपर्यंत। बघा, हे दिवसभराचे ऊन दिल्यानंतर अशा पद्धतीने तयार झालेले आहे, किती कुरकुरीत झालेले आहे पाहू शकताय तुम्ही। आता गरम तेलामध्ये हे आपण तळून घेतोय। गॅस कमी ठेवायचा आहे, एकदा तेल उकळले की कमी गॅसवरती भाजायचे आहे, कारण मग करपण्याची शक्यता असते। किती पांढरे शुभ्र झालेले आहेत बघा। हा बटाट्याचा किस एकदम सोपा आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। हे तळून झाल्यानंतर यावरती थोडेसे चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचे। तयार झालेला आहे आपला कुरकुरीत खमंग असा उपवासासाठीचा बटाटा किस। वाव, खूपच खमंग। तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हा तळून खाऊ शकता। हवाबंद बरणीमध्ये हा किस ठेवला तर 2 वर्ष काहीही होत नाही। नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया। थँक्यू।